महाराष्ट्रात गुटखा बंदी असून देखील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे। यामुळे गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अन्न औषधी प्रशासन विभाग याला निवेदनाद्वारे केली आहे। राज्यात गुटखा बंदी असूनही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे। याबाबत गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अन्न औषध प्रशासन औरंगाबाद विभाग यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे। परराज्यातून येणारा गुटखा जिल्ह्यातील प्रत्येक टोबॅको होलसेल सर्व पानटपऱ्या या ठिकाणी आढळून येत आहे। या गुटखा माफीवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे। मोठा जो कारभार आहे त्यांना कारवाई करतो प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। कोण आहे ते? कोण गुटखा माफी आहे? मान्य करावं लागेल आपल्याला। आज यांना तुम्ही धरलं, इतका गुटखा धरला, काही कुठं माहितच होत नाही काही कुठं। आणि तुमच्याकडे स्टाफ कमी आहे, तुम्ही घ्या ना पोलीस कमिशनरांची मदत, पोलीस डिपार्टमेंटची घ्या। आम्ही एकच तुम्हाला हे बोलायला आलोय की ठीक आहे, तुमच्याकडे स्टाफ कमी आहे, कसं वाढवायचं तो तुमचा प्रश्न, तुम्ही वरिष्ठांना बोलून करू शकता। पण जर का हे लवकरात लवकर बंद नाही झालं तर म्हणजे मग आपल्या स्टाईल आंदोलन करी ते पळवणार नाही। हे बरोबर नाही आहे, लहान मुलं सुद्धा घेत आहे। माझे म्हणजे बरोबर आहे, तेच ना, ते बरोबर नाही आहे 100%। हे बघा काय आम्ही जबाबदारी दिली शासनामध्ये, काय सर तुम्हाला माहिती तुम्हाला सांगितलं, आम्हाला सर्व समजते। आता आपण अन्न मंत्री मार्ग नाही इतर वेळेस तुम्हाला कधी जागे टीव्ही सेंटरला एका पाणी करून आळ सापडला, आम्ही निवेदन दिलं एकदम। अहो त्याच्यानंतर तुम्ही त्या टीव्ही सेंटरला येऊन पाहा, त्याच्यानंतर चायनीज वाले ते डुप्लिकेट तेल वापरून ते रस्त्यावर बनवतात, सर्व लोकांना येणारा विभागाला आम्ही निवेदन दिल्यानंतरच जावे। आणि तुमचं काम वारंवार तुम्ही निवेदन मला काय बोलायचं मेन, समजा तुम्ही आता रेती माफिया म्हटले, रेती काय तो म्हणजे तो प्रकार सुद्धा गैरकानूनी तो नाही झाला पाहिजे। पण हे काय हे जीवाशी खेळ आहे, याच्याबद्दल तुम्ही थोडं हे सिरियस घेतलं पाहिजे। आमचं हे लहान लहान मुलं खात आहे ते काही बरोबर नाही। आम्ही तुमच्याकडून आशा करतो की तुम्ही त्वरित याच्यावर कारवाई करा। आणि कोण म्हणाले टोबॅको दुकानावर तुम्ही कारवाई करू नये, लायसन निलंबित करा, ते पेपर बाजी झाले ना तर तुम्ही माझ्यावर करू शकता। आता मला जर रस्त्यात सापडला बरोबर आणि हे लोक तोंड उघडत त्याकडे, तुम्ही माझ्या तुमच्याला डबीवाल्यांचं तोंड उघड सांगा मला तुमच्याकडे। पोलीस खाक्या दाखवल्यानंतर प्रत्येक माणूस बोलतोच की कोण आहे काय, तरी तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही पोलीस डिपार्टमेंटचं सहाय्य करू नये